नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण बघत आहोत की IBPS TCS पॅटर्न नुसार जो GKGS आहे त्याचा भाग दुसरा विषय भूगोलामध्ये, ठीक आहे। आपण खगोल सुरुवातीला आपण बघत आहोत। बघा, पृथ्वीचा उपग्रह चंद्रासंबंधीची माहिती। आता बघा, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे। बघा, आणि पृथ्वीचा हा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे कोण सांगा, चंद्र। एक दुसरा प्रश्न विचारते, चंद्र पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर इथे 382,144 किलोमीटर अंतरावर आहे। चंद्राचा व्यास किती आहे? 3478 किलोमीटर असा चंद्राचा व्यास आहे। नंतर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे? तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या 6 पटीने कमी आहे, म्हणजे 1/6 आहे। नंतरचा प्रश्न, चंद्राचा किती टक्के भाग लक्षात घ्या पृथ्वीवरून दिसतो? तर चंद्राचा फक्त 59% भाग पृथ्वीवरून दिसतो। नंतर चंद्रास सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तित करतो, यामुळे चंद्राचा प्रकाश आपल्याला काय म्हणून सांगा, शीतल वाटतो। हे लक्षात घ्या, म्हणजे चंद्राच्या प्रकाशापासून कोणतीही उष्मा आपल्याला जाणवत नाही, कारण चंद्राला जो सूर्यापासून प्रकाश मिळतो त्याच्या फक्त 7% भाग तो परावर्तित करतो, बाकी शोषून घेतो। नेक्स्ट बघा, चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो। हा 100% प्रश्न विचारते तुम्हाला, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? उत्तर काय सांगा, चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो। बघा, चांद्रमासाचा कालावधी किती दिवसाचा असतो? चांद्रमास जे काही काय म्हणून सांगा, इकडे यांची गणना असते मंडळीन लोकांची वगैरे, चांद्रमासानुसार चंद्राच्या कलेनुसार त्यांची गणना होत असते। मग त्या चांद्रमासाचा कालावधी किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघानंतरचा 7वा प्रश्न, चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन आविष्कार पाहायला मिळतात। इथे प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात। बघा, इथे कधी कधी कोणतं कोणतं ग्रहण होते तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। 8वा पॉईंट बघा, या ठिकाणी काय म्हणते, चंद्र बघा इथे सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र जर आला, लक्षात घ्या, सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये जर समजा चंद्र आला तर चंद्रमध्ये आल्याकारणाने आपल्याला सूर्य दिसत नाही म्हणून सूर्यग्रहण होते। बघा, सूर्य व चंद्र यांच्यामध्ये जर पृथ्वी आली तर आपल्याला सूर्य दिसतो मात्र चंद्र दिसत नाही म्हणून चंद्रग्रहण होते। नेक्स्ट बघा नंतरचं काय म्हणत आहे की चंद्र आणि पृथ्वी यांच्या आकर्षण आणि प्रतिकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते। चंद्राची उधाणाची भरती लक्षात घ्या ही पौर्णिमेला आणि अमावस्येला येते। अष्टमीला येणाऱ्या भरतीला भांग्याची भरती असे म्हणतात। दोन प्रश्न इथे म्हणतात लक्षात ठेवा की उधाणाची भरती केव्हा, तर अमावस्या पौर्णिमेला उधाणाची भरती आणि अष्टमीला येणाऱ्या भरतीला काय म्हणून सांगा, भांगेची भरती असे म्हटल्या जाते। तर मित्रांनो, ही होती आपला जो चंदा मामा आहे, चांदोबा आहे, त्याच्यासंबंधीची माहिती। तर लक्षात ठेवा, माहिती जर आवडली असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, नंतर घंटीचं बटन दाबून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत घेत असतो, त्यामुळे कुणाला जर समजा मोफत क्लासेस जॉईन करायचे असतील, संपूर्ण नोट्स पाहिजे असतील, PDF पाहिजे असतील, तर त्यांनी मला माझा नंबर 9657779495 ह्याच्यावर तुमचा नाव आणि पत्ता पाठवा, म्हणजे मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर काय म्हणून सांगा, आमच्या मोफत क्लासेसची सर्व माहिती पाठवतो। धन्यवाद।